Hello everyone, namaskar and welcome back to my channel. आणि न्यू हाऊस पण तुम्हाला वाटलं असेल की आज आम्ही कुठे आहोत, तर आज आहोत आम्ही आमच्या नवीन घरामध्ये. कारण की तुम्हाला गेल्या व्हिडिओत आम्ही दाखवलेलं आणि तुम्हाला आता आम्हाला आमचं घर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित बघितलं होतं, तर आज फक्त तुम्हाला होम टूर आणि आमच्याकडे पाहुणे वगैरे आहेत ती मजा सुद्धा आणि एका हळदीला पण जाणार आहोत आम्ही, हेही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला आईला आणि दूर करूया. बोला जरा, माझ्याशी बोलणार होतीस ना? बोल. माहिती आहे पण आज बोलणार आहे. पहिलं होम टूर करूया पण बोलूया. आणि होम टूरच्या आधीच आम्हाला एकदम कॉर्नरचं घर मिळालंय, ते पण मस्त हवेशीर. आमच्याकडे खूप हवा आहे आणि समोर गार्डन पण आहे बघायला, खूप हवा आहे, हवा खायला या. चला जाऊया आपण आपल्या घरी छोटीशा घरी. तुम्हाला नेहमी अभ्यास करताना दिसेल, तिकडे पण अभ्यास करायला चालले ते, कारण तिचे एक्झाम स्टार्ट होणार आहे, त्यामुळे ती अभ्यास करते. हा यांचा लिव्हिंग रूम मीन्स मिडल क्लास लोकांचा हॉल. आणि हे आमचे पप्पा जे हवा घेत आहेत, विंडो मधून हवा घेत आहेत, छोटीशी विंडो आहे, मस्त हवा पास होते. आणि आम्हाला रूम पण असा मिळाला की एकदम हवेशीर, म्हणजे हवा तिन्ही पण म्हणजे तीन विंडो आहे आमच्याकडे, त्या तिन्ही विंडोतून नेहमी हवा पास होत असते. आणि आम्ही काल रात्रीपासून येतो आलोय, तर आम्हाला इथे फॅन नाही, फॅनची गरज नाही लागली. आम्ही फक्त एक छोटासा कूलर घेऊन आलो त्याच्यावरच आम्ही काल रात्रीपासून. तर हा आहे आमचा हॉल छोटासा. चला किचन मध्ये आणि आमचं किचन जे आता थोडं मेस झालंय कारण सामान आहे आणि येणार आहेत पाहुणे, तर त्यांच्यासाठी सामान पण आहे. कॅबिनेट सगळे दिले पण आम्ही राहिले होते, आम्हाला सगळं रिनोव्हेट करूनच येणार आहे. तर हे रॉ होम टूर देतो आम्ही तुम्हाला. आणि इकडे आहेत दोन्ही पण बाथरूम, जे मी इंटरेस्टेड नाही तुम्हाला दाखवायला कारण बाथरूम टूर दाखवत. आणि हा बाथरूम खूप मोठा आहे, खूप स्पेस मिळालाय म्हणजे आम्हाला बाथरूममध्ये. छान तर गाईज हा आहे आमचा छोटासा बेडरूम. अजून आमचं डेकोरेशन तसंच आहे कारण आताच आम्ही केलेलं पूजा हे निघाले थोडस. अजून आम्ही रिनोव्हेट वगैरे करूनच मध्ये इथे राहायला येणार आहे, त्यासाठी तरी अजून एक वर्ष आहे. अजून काही नक्की नाही, आता सांगू नको त्यांना, आमचा प्लॅन चेंज पण होऊ शकतो स्वतः पण. याला विंडो पण आहे एकच, त्यातून पण खूप हवा छान होते, म्हणजे खूप मम्मी तर स्पेशली खूप वर्षापासून स्वप्न होत एक स्वतःच घर पाहिजे, तर ते पूर्ण झालंय. किती वर्षांनी? खूप वर्षांनी, खूप वर्ष म्हणजे साडीत आहे आमचं छोटस घर, पण असं वाटत होत ना की अजून एक बिल्डिंग मध्ये छोटस घर पाहिजे. तुम्ही बघितलं वर्षभर आम्ही बिल्डिंग खारगडला शोधत होतो, लकीली आम्हाला इथे लागलं सायन मध्ये. आम्हाला म्हणजे खायला जायचं शोधायला, पण तेव्हा रिटर्न घरी आलं की वाटायचं खूप लांब आहे, आपला एरिया कसा आपण सोडून जाणार वगैरे ते. आणि प्रॉब्लेम्स तेच ना, तिथेच दिलं एरियामध्येच घर, तर खूप छान वाटतंय. काहीच अजून आमचं इथे डिसाईड नाही झालंय, घर तर आम्ही घेतलंय पण अजून डिसाईड नाही झालंय की आम्ही इथे राहायला येणार की नाही, कारण इथे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत आमचे.
पर्सनल प्रॉब्लेम, त्यामुळे पण आम्ही डिसाईड नाही की घरमध्ये यायचं की नाही. एवढ्या वर्षांनी स्वतःचं घर मिळालंय पण तरी पण त्याच्यात पण विचार करावं लागतोय की घरी यायचं की नाही राहायला. माहिती प्रत्येकाच्या आपली पर्सनल लाईफ असते आणि काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच. मग ते प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले स्वतःहून झाले तर म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगत नाही की येणार की नाही. तुम्हाला दिसेलच जर आम्ही आलो तर या घरातले मुली तुम्हाला दिसतीलच, जर नाही आलो तर त्या घरची मुले दिसतील. तर असंही नाही आमचं छोटूस आणि तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, खूप सारे आशीर्वाद दिले, असेच आमच्या पाठीशी उभे राहा आणि आमच्या व्हिडिओलाही पुढे न्या. थँक्यू. आणि गेल्या व्हिडिओला खूप सारे कमेंट्स आले कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि मला पर्सनली पण खूप जणांनी कॉंग्रॅट्स केलं, तर त्यासाठी पण सगळ्यांना थँक्यू. थँक्यू की आम्ही कुणाला बोलवलं नाही. हां, तर आम्ही नक्कीच म्हणजे नेक्स्ट म्हणजे कारणाची आमच्या डिसाईड नाही इकडे झाले की मग आम्ही घरच्या घरी थोडीशी पूजा केली. अजून आम्ही जर इथे झालं डिसाईड की आम्ही इथे राहिल्या ना तर मोठी पूजा करणार आहे, तेव्हा सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहे. त्यामुळे आम्ही लास्ट कोणाला इन्व्हाइट केलं नव्हतं, कारण जस्ट एक पूजा झाली तरी भेटली पाहिजे म्हणून आणि पूजा घातलेली घरात छोटीशी गणेश पूजा. तर जर आम्ही इथे राहायला येणार असू तर नक्कीच सगळ्यांना इन्व्हाइट करणार आहे, तर कोणी राग मानू नका. त्या या स्वप्नापुरती आणि ही बनणार आहे इच्छापुरती, भविष्यापुरती तुम्हाला दाखवतो. थांबा हो भाऊ, भविष्यापुरती दाखवू द्या त्यांना. ती तिकडे आहे ती भविष्यापुरती, दिसते की नाही माहित नाही. गाईस आले फर्स्ट फॅमिली. हाय हाय या या हाय घरा हाय काका, चला बघा नवीन घर. ही लोक फर्स्ट टाइम आलेत कारण पूजेला नव्हते आले. The next day. आम्ही तुम्हाला आमचं छोटूसं होम टूर दिलं आहे आणि आम्ही फंक्शनला गेलेलो, त्याचे पण ब्लॉग तुम्ही बघितलं असेल, ह्याच्यातच आहे तो इन्क्लूड. तर तुम्हाला आमचं घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हा ब्लॉग कसा वाटला तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर तुमच्या मनात काय वाटत असेल तर ते पण कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.